नमस्कार। कधी कधी घरात भाज्या नसतात आणि त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो। अशा वेळी कुठली भाजी करायची हा फार मोठाच प्रश्न असतो। तर आज आपण अगदी 5-10 मिनिटात होणारी एक भाजी बघूया, ज्याच्यासाठी घरामध्ये असलेल्या फक्त 2 गोष्टी लागतात, ज्या जनरली सगळ्यांकडे अवेलेबल असतात। आणि ही भाजी मी माझ्या मैत्रिणीकडनं शिकले। आम्ही रूमवर असताना डबा मागवायचो, तर त्या डब्या काही वर्षांनी आम्हाला तो डबा आवडेनासा झाला। मग आम्ही घरीच भाज्या करायचं ठरवलं। पण आम्ही रूमवर असल्यामुळे आणि कॉलेज असल्यामुळे सारख्या सारख्या भाज्या आणणं नाही व्हायचं। आणि माझी ती मैत्रीण गुजराती होती, तिचं नाव स्मिता पटेल, तर तिने मला ही भाजी शिकवली आहे। याला मगनी डाल असं म्हणतात आणि अगदी 2च जिन्नस घालून ही पटकन होते। बघूया मग आपण ही कशी करायची। तरी सगळ्यात आधी इथे कढईमध्ये मी तेल घातलं आहे। तेल तापलं का बघूया। तेल छान तापलं आहे। ह्याच्यात एक छोटा चमचा आपण मोहरी घालायची आहे। जिरे घालूया। जिरे पण एक छोटा चमचा घालायचा आहे। आणि आता बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा अर्धी वाटी घातला मी। कांदा छान लालसर रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। आता कांदा छान फ्राय झाला आहे, त्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा हिंग घालायचा आहे। हळद घालायची आहे एक छोटा चमचा। तिखट घालायचं आहे 2 छोटे चमचे। आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे, किंवा तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो घाला, काळा मसाला, कांदा लसूण मसाला। आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे। आणि ते फ्राय होत आहे तोपर्यंत मी पर हेड 1 छोटी वाटी अशी डाळ मोजून घेणार आहे आणि ती स्वच्छ धुवून घेणार आहे। आता आम्ही 4 मेंबर आहोत घरामध्ये, तर 4 वाट्या डाळ मी घेतली आहे। ही धुवून घ्यायची आहे स्वच्छ। आणि ही धुतलेली डाळ आपण आपल्या मसाल्यामध्ये घालायची आहे। आता मीठ घालायचं आहे आणि साधारण 1 ग्लास पाणी घालायचं आहे। आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला मूग डाळ चांगली मऊ शिजेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे। आता बघूया आपण भाजी शिजली आहे का। आता ह्याच्यामध्ये अजून 1/2 ग्लास पाणी लागेल, तर नंतर जेव्हा आपल्याला पाण्याची गरज लागते त्यावेळी आपण हे पाणी गरम करून घालायचं आहे। मी मायक्रोमध्ये हे गरम करून घेतलं आहे, नाहीतर मग भाजी जरा बेचव होते। ही डाळ आपल्याला अगदी मऊ नाही शिजवायची आहे, जरा बोटचेपीच राहिली पाहिजे। आता परत याला आपण 2 मिनटं झाकण ठेवून शिजवूया। चला आता बघूया आपण भाजी झाली आहे का। आपण टोटल 1.5 ग्लास पाणी घातलं आहे। सेकंड टाइम पाणी घालताना आपण गरम पाणी घातलं आहे। आहा, मस्त भाजी तयार आहे। तुम्ही बघितलं तर अगदी वरणासारखी मऊ नाही शिजवायची आपल्याला, अशी शिजली आहे, छान शिजली आहे, मस्त भाजी तयार आहे। आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर घालूया भरपूर सारी। मस्त। आता गॅस बंद करायचा आणि ही भाजी आपण सर्व करूया। गरम गरम पोळी, गरम गरम भाजी। चला मग तुम्हाला ही छान सोपी रेसिपी आवडली आहे का। तर अशाच छान छान सोप्या आणि हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करेन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।